उत्तर नागपूर येथील होडको कॉलनी परिसरात काही दिवसापूर्वी गटर लाईनचं काम करण्यात आलं, तरी देखील नागरिकांच्या घरात गटरचं पाणी शिरत आहे. गटर लाईनचं काम भ्रष्टाचार करून योग्य पद्धतीने न केल्यामुळे पाणी घरात शिरत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो गटरात टाकला. बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन करण्यात आलं. बस इतना ही है की भैया अपना देवेंद्र का भेजा और माल कमारा कुकरेजा. देवेंद्र का भेजा माल कमारा कुकरेजा. तो भाऊ गटारीचे झाकण, गटारीचे झाकण वरती कुणामुळे? तुझ्यामुळे. गटारीचे झाकण वरती कुणामुळे? चंद्रशेखर बावनकुळे तुझ्यामुळे. हाँ, तो सन्माननीय इस देश के नेता और जो राहुल जी गांधी, इन्होंने इस पूरे देश को जो है सभी जाति धर्म पंथ को एक करके जो है एक माला में पिरोने का काम किया. ऐसे जनानायक राहुल जी गांधी, इनके ऊपर में टीका टिप्पणी करने वाले चंद्रशेखर बावनकुळे जो भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के प्रदेश के अध्यक्ष है, उन्होंने सबसे पहले जो है सबसे पहले अपने गिरेबान में झांक के देखना चाहिए. इतने बड़े नेता को जो सभी जाति धर्म पंथों को जो है एक माला में पिरोने का काम कर रहा है, जननायक राहुल जी गांधी, इनके ऊपर भी टिका टिप्पणी जो करने के बाद में आज उन्होंने खुद के थाली में कितने ज्यादा छेद है वो देखना चाहिए. यहाँ पर आने के बाद में 8 फुट पुरानी जो नाली थी, पुरानी जो गटर थी, उसमें 8 फुट डंडा अंदर जा रहा है. और इनके ठेकेदारों ने, क्योंकि इनके ठेकेदारों से ये लोग जो है ये लोग भ्रष्टाचार करके ये लोग 40-40, 70-70, 80-80% ये लोग उनसे माल खींच रहे. माल खींचने के बाद में यहाँ पर एक फुट काका बराबर है क्या? एक फुट की मात्र वहां पर परत डाली हुई है. और बाकी अगर पुरानी अगर गटर की लाइन अगर देखी सीवरेज की, तो वो 8 फुट अंदर गहरी है. तो ये बाकी के 7 फुट का पैसा ये गया कहां पर? और सिर्फ ये यहाँ की परिस्थिति नहीं है, ये हुडको कॉलोनी में हम उत्तर नागपुर में हम लोग यहाँ पर खड़े हैं. यहाँ पर सन्माननीय यहाँ के नगर सेवक भारतीय जनता पार्टी के एक दिग्गज नेता, यानी जिनका देवेंद्र का भेजा और माल कमारे कुकरेजा, इनके माध्यम से जो यहाँ पर ये गटर की लाइन का काम यहाँ पर हुआ है. और यहाँ पर सैकड़ों ऐसे मकान है. ये सैकड़ों मकान हमारे काका नाम क्या बताओ? प्रकाश थोटर काका. दिन में समझ लो सूर्योदय होने के पहले छिप छिपाते हुए, मुंह छिपाते हुए जो मैदान में जाते हैं, और मैदान में जाने के बाद में वहां पर शौच वहां पर करते हैं. गटर लाईनचा भ्रष्टाचार म्हणण्याचा उद्देश असा आहे की सध्या मार्चच्या अगोदर जेवढे भी सँक्शन झालेले कार्य होते ते लवकरात लवकर फिनिश म्हणजे खतम करण्याकरिता जो राजेश रंगारे यांना जो कॉन्ट्रॅक्ट भेटला होता शिवर लाईनचा, त्या ठिकाणी अगोदरपासून 8 आणि 9 फुटावरती लाईन आहे. आणि हुडको क्वार्टर जे आहेत ते कमीत कमी 300-400 फुटातले ते घर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, गटर लाईन हे 8-9 फुटावरती म्हणजे लोकांच्या मल वाहिन्याचे जे पाईपलाईन्स होत्या, त्या 8-9 फुटावर पुराण्या गटर लाईन मध्ये होत्या. पण आता ठेकेदारी जे कॉन्ट्रॅक्ट घेतला त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 2-3 फुटावर गटर लाईन केला. आणि जे पुराने जे गटर लाईन होते एकदम खालती आहेत. आणि त्याच्यामुळे कसं आहे, जो 8 फुटवाला गड्डा पुराणा होता ना, आता 2 फुटवाला 6 फुटाच्या गड्ड्याच्या हिशोबाने अगर त्यांच्या कॅल्क्युलेशन लावला तर कमीत कमी 6 फुटाच्या कमसेकम 50 गटर लाईन आहेत. त्याचे भ्रष्टाचार भरपूर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच्यामध्ये NMC कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये बहुत मोठी साठगाठ आहे. याच्या भ्रष्टाचार सर्वात समोर आलेल्या पाहिजे असा आमचा माननीय न्यायपालिकेला आदेश आहे.